तर नमस्कार मित्रांनो, सुमित कांबळे वॉल्समध्ये स्वागत आहे. तर आज आपण यमा शोरूममध्ये आलेलो आहे, नमन ऑटो सेल्स या शोरूममध्ये. तर तुम्हाला आवाज कमी येत असेल त्यासाठी सॉरी, कारण इथे समोरच आहे, इथे बघू शकता नमा मोटर्स म्हणून. तुम्हाला मी ह्यामध्ये पूर्ण ॲड्रेस टाकून देईल. चला बघूया शॉर्ट्स. तुमच्यासमोर आहे ब्रँड न्यू यमाचे एरॉक्स. ही फ्रंट फेसिंग आहे त्याची, एल ई डी सेटअप आहे पूर्ण हेडलॅम्पचा, वर त्याच्याजवळ डी आर एल्स आहेत, बॉडी फिटेड हॅलोजन सेटअप आहे, त्याच्याजवळ नंबर प्लेटसाठी जागा लोबो, आणि बाकी वरच्या साईडला बघू शकता वायझर दिलं आहे. बॅक साईडला येतं तुम्हाला टर्न इंडिकेटर भेटतील, टेल लाईट भेटेल तुम्हाला, खाली त्याच खाली रिफ्लेक्टर भेटेल, प्लस वर बघाल तर यमाचा लोगो बघायला भेटेल. स्कूटरचं कर्ब वेट आहे 126. हँडलिंगला तुम्हाला स्टार्ट बटन भेटतं, हाय 1000 बटन भेटतं, प्लस स्टॉप स्टार्ट बटन भेटतं. या साईडला तुम्ही अपर डिपरचं बटन बघू शकता, लेफ्ट राईट इंडिकेटरचं बटन, हॉर्न, आणि त्याच खाली बरोबर फ्युल टँक भेटतो तुम्हाला, प्लस अशा प्रकारे चावी आहे फायबर आणि स्टीलच्या मध्ये, अशा दोन चाव्या भेटतात तुम्हाला यमाहाकडून. त्याचबरोबर बघू शकता इथे तुम्ही सीट आणि फ्युल टँकचं बटन आहे, इथं प्रेस केलं सीट खोलते, इकडे प्रेस केलं फ्युल टँक खुलतो. त्याचबरोबर यमाहाचं मोटरसायकल कनेक्टिव्हिटीचा लोगो भेटतो. त्याचबरोबर आपण आता सीटचा बूट स्पेस पण बघूया. बघू शकता 20 ते 25 लिटरचा बूट स्पेस आहे चांगला, म्हणजे फुल हेल्मेट पण बसू शकतो इथे. खूप सारी जागा दिली आहे इथे. बघशाल तर मागे ड्रम ब्रेक दिलेले आहेत आणि युनिट रिंग सस्पेन्सर दिलेले आहे. यामध्ये तुम्हाला सिंगल चॅनल ABS डिस्क ब्रेक भेटतो. रिअरमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेक भेटतो. फ्रंट टायर 110/18R14, रिअर टायर साईज 114/17R14. एरॉक्सचे आपण आता राईट साईड बघूया. राईट साईडला तुम्ही बघू शकता एरॉक्सचं स्टिकर बघायला भेटतो, फूट स्टँड आहे. फूट स्टँडच्या खालीच तुम्हाला रेडिएटर बघायला भेटेल. त्याचबरोबर लेफ्ट साईडला बघू शकता असं हे मोठं जे आहे ते एअर फिल्टर आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये तुम्हाला इंजन 155cc लिक्विड कोल 4-स्ट्रोक इंजन भेटणार आहे. ह्यामध्ये पॉवर बघितली तर तुम्हाला मॅक्सिमम पॉवर 15 PS 8000 RPM भेटेल, प्लस मॅक्सिमम टॉर्क तुम्हाला 13.9 Nm 6500 RPM भेटेल. यामध्ये फीचर्स बघशाल तर सिंगल चॅनल ABS भेटतं, प्लस एक्स्ट्रा फ्यूल फिलिंग भेटेल, मोबाईल कनेक्टिव्हिटी भेटेल, सेंटर लॉक सिस्टीम भेटणार आहे, क्लॉक भेटणार आहे, आणि स्पीड मीटर, ट्रिप मीटर, टॅकोमीटर हे सगळं डिजिटल तुम्हाला भेटणार आहे. ॲटोमॅटिक स्टॉप स्टार्ट सिस्टीम, इंजन कट ऑफ स्विच, मल्टी फंक्शन मीटर युनिटी, फ्यूल डिजिटल मल्टी फंक्शन नॅव्हिगेशन LCD, फ्यूल इंडिकेटर, ऑइल चेंज ट्रॅपोमीटर, मल्टी फंक्शन नॅव्हिगेशन LCD, अशा प्रकारे काही फीचर्स आहेत. आता बघूया गाडीचे डायमेन्शन. विथ बघशाल तर तुम्ही 700 mm आहे, लेंथ 1900 mm आहे, हाईट तुम्ही बघशाल तर 1150 mm आहे. फ्यूल टँक कॅपॅसिटी 5.5 liters आहे. हँडल हाईट 790 mm आहे. ग्राउंड क्लिअरन्स बघशाल तुम्ही तर 154 mm आहे. व्हील बेस 1350 mm आहे, आणि कर्ब वेट 126 kg आहे, जे मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं. फायनल आता प्राईस काय असणार आहे ते बघूया. यामध्ये 3 मॉडल आहे, यामध्ये STD स्टँडर्ड, मोटो GP एडिशन, S, असे 3 मॉडल आहे. 3 मॉडलचे STD
चे प्राइस 176,000 आहे. मोटो जी पी एडिशनची 177 आहे आणि एस ची 195 आहे. कलरमध्ये हा एक ग्रे कलर आहे, ब्लू आहे, सिल्वर आहे. सिल्वर पण तुम्हाला दाखवून देईल. आणि अजून काही डिटेल पाहिजे असेल तर शोरूमला व्हिजिट करा. तर चला बघूया शोरूमचे क्लिप्स. तर चला बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. बाय.